या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। माजी खासदार संजय काका पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कवठे महंकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवठे महंकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांना मारहाण केली असा आरोप आहे। मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिलं असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। माजी खासदार संजय काका पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला। माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहित पाटील यांनी केली। राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते। माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे समर्थक असे एकूण 5 जणांवर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।